मोबाईल दुकान, मंदिर आणि घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीच्या खोपोली पोलीस पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्यांनी खोपोलीसह खालापूर, रसायनी, कर्जत, कळंबोली, पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी तसेच मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी केली होती. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरट्यांकडून पोलिसांनी जवळपास 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. खोपोली पोलीस ठाणे हद्दीत काटरंग रोड लगत असलेल्या महालक्ष्मी मंदिर चोरट्यांनी गाभाऱ्यातील दानपेटी फोडून चोरी केल्याची घटना 8 जुलै रोजी घडली होती. यानंतर खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित भरांबळे यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्याने वापरलेले वाहनांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आरोपी संजय कुमार समार आणि विनोद रामराव राठोड या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.